या सगळ्या कारस्थानामागे फार मोठी बिल्डर लॉबी आहे. आर्यनचा पहिला दिवाळ सण तू नसताना कसा साजरा करू ग मी? अचानक का गेलेत गावाला? फोन करून विचार ना, म्हणजे आपोआप कळेल. दिवाळीत जी मजा आहे ना, ती दुसऱ्या कुठल्याही सणात नाहीये बघ. गण्या गण्या उठ. गण्या रे उठ ना, दिवाळी आहे, उठ. चल चल ताई, 5 मिनिट. कथ्या गण्या उठ ताई, ते कान ना. चल उठ, दिवाळी आंघोळ करायची. ताई 2 मिनिट. 2 मिनिट नाही, चल उठ ताई. गण्या गण्या उठ ताई. काय ग काय ग काय? चल आवरायचं आहे, उठ दिवाळी. अहिल्या अहिल्या उठ, पहाट झाली, उठ ग. झोपू द्या ना. अहिल्या घरातली सगळी माणसं उठली आहेत, उठ ना. सगळे उठले आहेत ना, मला झोपू द्या. आता झोपून राहशील आणि नंतर मला ओरडशील की मला वेळेत का नाही उठवलं. अहिल्या उठ. नाही ओरडणार, जा जा. शुभ दीपावली. यंदाची दिवाळी नुसती नावापुरती दिवाळी नाहीये. सगळं घर कसं स्वच्छ प्रकाशाने उजळून निघालंय. जानकी आणि नरसिंह या दोघांना सुखात ठेव. बाकीच्या सगळ्यांवरही तुझा असाच आशीर्वाद राहू दे. आणि पुढच्या दिवाळीपर्यंत जानकीच्या मांडीवर बाळकृष्ण नांदू दे. अगं लाडू दे मला, मला लाडू दिलास नाहीये. का कधी येणार आहे हा? कर झाला, किती वेळ वाट पाहिजे त्याची? मामन दादा, मी लहान आहे ना, मी करू का सुरुवात? नाही नाही, तो सुरुवात करेल मग मलाही खावं असं वाटेल. काय नाही, सगळ्यांनी थांबायचं दादासाठी. कधी येणार आहे हा? अहो मी दोनदा जाऊन त्यांना बोलवून आले, सारखं फोनवर बोलतायत, शुभेच्छा शुभेच्छा. अरे सॉरी सॉरी सॉरी, माझ्यामुळे थांबावं लागलं तुम्हा सगळ्यांना. आणि मला माहिती आहे वामन, मी सुरू केल्याशिवाय तू सुरू करणार नाहीस. पण गणेश, तू का नाही सुरू केलंस? एक मिनिट, तू आला नाहीयेस हा अन्याय मी एकटा नाही सहन करणार, सगळ्यांनी सहन करायचा आहे. हा आता करूया का सुरुवात प्लीज? बर, मला माफ करा माझ्यामुळे तुम्हाला. नका आता माफी वगैरे काहीही मागू नका, चला सुरुवात करूया. चला चला चला. एक मिनिट, हा फोन घ्यावा लागेल, एक मिनिट. बोला साहेब.
तुम्हालाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कधीतरी या ना आमच्याकडे फराळाला. अरे आम्ही इथे बसलोय फराळ करायला, आमची काळजी कर, त्यांना काय बोलवतोस तू. बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, येतो येतो, मी येईन. साहेब बाहेर कार्यकर्ते थांबले तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. पुढे मी आलोच. ठीक आता करायची सुरुवात. एकच मिनिट. अरे काय रे, कुठे आहेस तू? मुंबईत आहेस ना? कळवळलाय रे पोर. बर मी जरा आलीच. बर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो ओके ओके बाय. हा आता नक्की सुरुवात. हा चला. हा हा आता मी निघतो. कट केला बस. आता करा सुरुवात करा. चला. वाह. अमृता जानकी प्लीज, तुझ्या चेहऱ्याकडे बघूनच कळतंय की तू कुठल्या विषयावर बोलायला आलीस. कळतंय ना तुला? मग अशी एकटी बसून का स्वतःला त्रास करून घेतेयस? जानकी मला कसलाही त्रास होत नाहीये, आणि माझ्या अशा वागण्यामुळे जर इतर कोणाला त्रास होत असेल तर खरंच मला माफ करा. बाहेर चल. नाही जानकी, बाहेर सगळ्यांमध्ये आल्यावर मला आणखीन त्रास होईल. माणसांच्या गर्दीत एकटेपणा जास्त जाणवतो. तू असं बोलायला लागलीस ना की भीती वाटते तुझी. आणि हे सगळं तू नाही, तुझ्यातला एकटेपणा बोलतोय अमृता. बाहेर सगळेजण जमले, तू आतमध्ये अशी एकटी बसून राहिली आहेस. जीव तुटतो ग जानकी. असं कोणी बोलवायला आलं ना तर मला जास्त त्रास होतो ग. प्लीज साहेब. अरे तू कशी काय? दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला आली. गडचिरोलीच्या सभेची जबाबदारी हिच्यावरच आहे. आपली राहण्याची व्यवस्था आणि तिथली स्टेजची व्यवस्था हीच पाहतीये. पण मग इथे काय करतेस? तुझी गरज तर तिथे आहे ना, कारण महिला आघाडीची जबाबदारी पण तुझ्यावरच आहे. हो, आणि विशेष करून ग्रामीण भागामध्ये खूप काम आहे ना तुझं. हो, हे आवडतं मला हिच. जेवढं विचाराल तेवढंच उत्तर देते, बाकीचं समोरच्यानं गृहित धरायचं. साहेब आता इथे आपल्या समोर शांत आहे ती, पण हिच्याबद्दल बरंच ऐकलंय मी. व्यासपीठावर एकटी उभी राहून हजारो लोकांना सांभाळण्याचं कसब हिच्यामध्ये. मी येऊ का? आपली स्तुती ऐकत उभं राहणं बरं नव्हे. पण ती स्तुती कोण करतय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. वाकणीस कोणाचीही स्तुती करणार नाहीत. पण आवडलं मला तुझ्याविषयी, अजून जाणून घ्यायला आवडेल मला. कोण कोण असतं घरी तुझ्या?
मी एकटीच राहते. बाबा बाहेर गावी असतात. आई लहानपणीच वारली. एकुलती एक आहे मी. पूर्वी पक्षाचं काम करत होते, आता तुमच्यासाठी काम करते. जे जे माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या पाठी आले ते पुढे कधीही एकटे पडणार नाहीत याची जबाबदारी माझी. असंच जर काम करत राहिलीस तर राजकारणात नक्कीच यश मिळेल. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. तुम्हाला शुभेच्छा. आपण संपर्कात राहूच. भेटूया. हो. अमृता बरी आहे ना आता? हो बरी आहे. थँक्यू. घेते मी. या. बाकनीस अमृताच्या वयाची असेल नाही ही पोरगी? कदाचित एक दोन वर्षांनी मोठी असेल. तेच वाकनीस. किती जबाबदार आहे मुलगी. एकटी राहते, पक्षाचं काम सांभाळते. अमृताकडनं मला हीच अपेक्षा आहे. तसं पाहायला गेलं तर माझ्यानंतर राजकीय वारसदार तीच आहे. त्यामुळे तिने लवकरात लवकर कामाला लागायला हवं. मी एक दोन वर्ष कार्यकर्ता पातळीवर काम करायचं. म्हणजे मग नंतर तिच्या पक्षातल्या प्रवेशाला कोणीही ऑब्जेक्शन घेणार नाही. अगदी माझ्या मनातलं बोललात साहेब. हो, वाट कसली पाहत आहे? लवकरात लवकर बोलून पहा. तुम्ही बोलणारच आहे. तिच्या एकटेपणावर हाच एक उपाय आहे. त्या एकटेपणातून तिला बाहेर काढायलाच हवं. फटाके उडवायला जाऊ. काहीतरी काय, अजून पूजा व्हायची. नीट लक्ष दे. जातो ना. सांगितलं ना, जरा जा, थोडा धीर धर ना. वामन दादा, फटाके उडवायला जाऊ. आत्ता पूजा होते ना, जरा धीर धर ना. जातो ना. अरे काय सांगितलं गाण्या बघा ती. Thank you.
चल रे गणे करून ले. अरे हळू चल फटाके उठ. नाही थांब थांब सगळ्यांना प्रसाद दे. सगळ्यांना प्रसाद दे. काय तरी काय चल. हां सावकाश नाही पटकन घे. अरे हळू ना गणे जरा दा. हां ज्ञान लवकर. अरे ओ हो हां मला कुठला मी चाललो आता. ए गणे चला घ्या उडवायला घ्या फटाके चला. काय फक्त भुई चक्र आणि अनार बाकीचे कुठे आहेत म्हणजे रशी बॉम्ब सुतळी बॉम्ब निधन लवंगीची माळ तरी आणायची ना. या वेळेला तसे काही फटाके नाही. या वेळेला दिवाळीला जरा शांतता हवी आहे. बाकीचे सगळे लोक उडवतात ते. हेच होत दर वेळेला आपण असंच म्हणतो बाकीचे उडवतात ते. पण आपण आपला विचार करायचा कळलं. शाळेत शिकवतात ना तुला काही नॉईज पोल्युशन वगैरे. हा आणि दिवाळी हा गोंगाटाचा नाही प्रकाशाचा सण आहे कळलं ना. घ्या हे आहे ते उडव. ह्याच्यापेक्षा हे बरं आहे बघ हे उडव. अरे उडव ना चल हसा जरा हसा. हो फोन ठेवा. जानकी महत्वाचा फोन चालू आहे. तरी पण बाहेर सगळे वाट पाहतात. तुमचे फोन ठेवा. मी करतो तुम्हाला फोन. ओके खूप महत्वाचा फोन होता जानकी. म्हणून काय झालं बाहेर सगळे वाट पाहतात तुमची. चला माझ्या बरोबर बाहेर. आता काय तू नेशील तिथे यावंच लागेल. चला मला पाहून चेहऱ्यावरचं हसू जाऊ द्यायची काहीच गरज नाही. मी इथे फक्त माझ्या सुनेला अमृता सरतापेला भेटायला आले. मी तुला अडवलेलं नाही. तू तुझ्या सुनेला भेटू शकतेस. शुभ दीपावली. तुम्ही बसा ना मी तिला बोलवते. नाही नको मीच भेटते तिला. मला पाहून तिला आश्चर्य वाटेल है ना. चालेल मग मी तुमच्यासाठी फराळ तिकडेच घेऊन येते. आलेच मी. बरं झालं योगेंद्रा तू आलीस. तुझ्या येण्याने कदाचित अमृताचा एकटेपणा दूर होईल. तिच्या वाट्याला हा एकटेपणा का आलाय याचा मला चांगलाच अंदाज आहे. पण ते बोलायची ही वेळ नाहीये.